स्वाभिमान संघटना व समर्थ कामगार संघटना यांच्या दणक्याने कॅपेसिटर कंपनीचे प्रशासन हादरले. यावेळी आमदार नितेश राणे समर्थ कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या नावाने कंपनीने दिले पत्र. समर्थ कामगारांच्या संघटनेचे 150 कामगारांचे आशा झाल्या पल्लवी. ताबडतोब कंपनी प्रशासन तसेच समर्थ कामगार संघटनेचे सचिव श्री विश्वनाथ दळवी, स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख जितेश उर्फ बंटी पाटील यांनी मुंबई येथील कंपनीच्या हेड ऑफिसमध्ये जाऊन कामगारांसोबत कंपनीच्या प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा घडवून आणून कंपनीचा लेटर हेडवर दिनांक 22 डिसेंबर 2018 पर्यंत सर्व कामगारांचे 6 महिन्याचे थकीत असलेले पगार तसेच 14 महिन्याचा PF भरण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले. काही युनियनने कंपनीला वेटीस धरून कंपनी बंद पाडून कामगारांच्या आयुष्याचे नुकसान करण्याचे कट कारस्थान रचलेले ते आजच्या मीटिंगमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हाणून पाडले गेले. कंपनीत अडचणी आहेत तर आम्ही सहकार्य करू, मात्र एकही कामगारावर अन्याय होऊ देणार नाही अशी भूमिका जितेश पाटील यांनी यावेळी मांडली. कंपनीने वेळ पडल्यास कंपनीची मालमत्ता गहाण ठेवू पण कामगारांचे थकीत वेतन देऊ असे आश्वासन देऊन समर्थ कामगार युनियन आणि नितेश राणे साहेबांच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि कामगारांचे आभार मानले.